नमस्कार, सिटी न्यूजच्या बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत। आज दिनांक 6 एप्रिल 2022 वार बुधवार। बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने। आयुष्यात आपण घेतलेला कोणताच निर्णय हा कधीच चुकीचा नसतो, फक्त तो बरोबर आहे हे सिद्ध करण्याची जिद्द आपल्यात हवी असते। आजचा सुविचार आपण बघितला, आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या। शाईफेक प्रकरणाचा तपास करण्यासाठी आमदार राणा यांना चौकशी करिता पोलिसांनी बजावली नोटीस। दिल्लीत असल्याने येणाऱ्या 7 एप्रिलला स्वतः हजर राहणार असा आमदार राणा यांच्या वकिलांनी केला खुलासा। तांदूर रेल्वे मार्गावरील SRPF कॅम्प जवळ दुचाकी चारचाकी वाहनात घडला भीषण अपघात। ग्रामीण पोलीस कर्मचारी झाले गंभीर जखमी, तर दुचाकी सुद्धा जळून बेचिराख। राजकीय क्षेत्रात उडाली खळबळ। माजी मंत्री डॉक्टर अनिल बोंडे यांना नायब तहसीलदाराला शिवीगाळ करणे पडले महागात। न्यायालयाने सुनावली 3 महिन्यांची शिक्षा, तर 20,000 दंड सुद्धा। पत्नीने पतीचा गळा दाबून केली हत्या। तिवसा तालुक्यातील मोजरी येथे घडली थरारक घटना। बडनेरा निंबोरा येथे आगीमुळे लाखोंचे नुकसान। अग्निशमन दलाच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली। आपण हरदात्म्या बघितल्या, आता घेऊया छोटासा ब्रेक। अमरावतीच्या खासदार सौनवनीत रवी राणा यांना मित्र परिवारातर्फे वाढदिवसाच्या आभारभर शुभेच्छा। संपूर्ण लग्न बसता आराधना जवाहर रोड अमरावती। किचन गृहिणी से जुड़ा एक अटूट हिस्सा, जहां उसे मिले हर एक चीज अपनी सही जगह पर। इसलिए अंबा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली आपको लगने वाली साइज अनुसार, आपके किचन के अनुसार, बिल्कुल आपकी इच्छा अनुसार उच्चतम क्वालिटी के किचन ट्रॉलीज मैन्युफैक्चरिंग से सीधे आप तक, यानी 100% वाजिब दाम। ना देखभाल की जरूरत, ना जंग लगने की परेशानी। आसानी से वॉश करने हेतु उत्कृष्ट कैरियर सिस्टम, साथ ही स्टेनलेस स्टील जीना रेलिंग, डेकोरेटिव ग्रिल एवं गेट भी हम बनाकर देते हैं। अंबा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली, दस्तूर नगर चौक के पास, MIDC रोड, अमरावती, महाराष्ट्र। ब्रेकनंतर बघूया सविस्तर बातम्या। चांदूर रेल्वे मार्गावरील SRPF कॅम्प रस्त्यावर दुपारी दुचाकी आणि चारचाकी वाहनात भीषण अपघात घडला। ड्युटी करून घरी परत येणारे ग्रामीण पोलीस कर्मचारी च्या दुचाकीला कॅश पाहून नेणाऱ्या चारचाकी वाहनाची उतारावर जोरदार धडक बसली। अपघात एवढा भीषण होता की पोलीस कर्मचारी दूरपर्यंत फेकला जाऊन त्याची दुचाकी जागीच जळून बेचिराख झाली। या अपघातात चांदूर रेल्वे पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाला, तर चारचाकी वाहन चालक पसार झाला आहे। चांदूर रेल्वे मार्गावरील SRP कॅम्प जवळील रस्त्यावर दुपारी भीषण अपघात घडला। हा अपघात दुचाकी आणि कॅश वाहून नेणाऱ्या चारचाकी वाहनामध्ये दुपारी भीषण अपघातात दुचाकी अक्षरशः रस्त्यावरच जळून खाक झाली आहे। चांदूर रेल्वे पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेले पोलीस कर्मचारी शशांक घोरटकर हे आपली ड्युटी करून घरी परत येत होते, मात्र SRP कॅम्प जवळील रस्त्यावरील उतारावरच अमरावतीवरून चांदूर रेल्वे जाणाऱ्या MH40Y 3138 क्रमांकाच्या चारचाकी वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिली। हा अपघात एवढा भीषण होता की दुचाकी चालक पोलीस कर्मचारी शशांक घोरटकर दूरपर्यंत फेकल्या गेले आणि जागीच दुचाकीला आग लागून घटनास्थळीच जळून खाक झाली। या घटनेची माहिती होताच रस्त्यावरील अनेक नागरिकांनी या ठिकाणी धाव घेतली। SRPF कर्मचारी सुद्धा या ठिकाणी धाव घेऊन त्यांनी सुद्धा पोलीस कर्मचारीला वाचवण्याचा प्रयत्न सुद्धा केला। याच रस्त्यावरून जात असताना माजी नगरसेवक भारत चौधरी आणि त्यांच्या सहकारींसुद्धा गंभीर जखमी झालेले पोलीस कर्मचारी शशांक घोरटकर यांना तात्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये दाखल केले। या ठिकाणी नागरिकांनी मोठी गर्दी सुद्धा केली होती। रस्त्यावरच दुचाकीचा मोठ्या प्रमाणात धूर निर्माण होऊन या ठिकाणी ही दुचाकी जागीच खाक झाली आहेत। भीषण अपघात घडल्याने या ठिकाणी व्हॅन चालक तात्काळ पोबारा करून तो सुद्धा या ठिकाणी पसार झाला आहे। या भीषण अपघातामध्ये पोलीस कर्मचारी शशांक घोरटकर हे गंभीर जखमी झाल्याने त्यांना उपचाराकरिता जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले।
या भीषण अपघाताची माहिती होताच फेजरपुरा पोलीस सुद्धा या ठिकाणी दाखल झाले, मात्र अनेक वेळापर्यंत अग्निशमन वाहन या ठिकाणी दाखल झाले नाहीत। या अपघातात ग्रामीण पोलीस कर्मचारी शशांक घोरटकर यांच्या डोक्याला गंभीर इजा झाल्याने काही वेळ त्या ठिकाणी ते बेशुद्ध अवस्थेत पडले होते, मात्र पोलीस कर्मचारी आणि इतर एसआरपी जवानांनी यांच्या सहकार्याने तात्काळ धाव घेतल्याने गंभीर जखमी झालेले पोलीस कर्मचारी शशांक घोरटकर यांना तात्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात नेण्यात आले। शायफे प्रकरणात आमदार राणा यांच्यावर गुन्हे दाखल केले होते, मात्र त्या प्रकरणाचा आणखी तपास असल्याने एसीपी भरत गायकवाड यांनी चौकशीला हजर राहण्यासाठी आमदार राणा यांना नोटीस बजावली होती। हीच नोटीस आमदार राणा यांच्या व्हॉट्सअप नंबरवर सेंड केल्याने राणा यांचे वकील ॲडव्होकेट दीप मिश्रा स्वतः एसीपी कार्यालयात 5 एप्रिलला हजर राहून पोलिसांना माहिती दिली। आमदार राणा हे शासकीय कामाकरिता दिल्ली येथे असल्याने येणाऱ्या 7 एप्रिलला दुपारी 1 वाजता स्वतः हजर राहून सहकार्य करणार असा खुलासा करण्यात आला आहे। शायफेक प्रकरणात आमदार राणासह इतर कार्यकर्त्यांविरुद्ध राजापेठ पोलिसांनी कलम 307 अंतर्गत गुन्हे दाखल केले होते, त्यात सर्वांना न्यायालयाने अंतरिम जामीन दिली। अशातच आता याच प्रकरणाचा तपास असल्याने एसीपी भरत गायकवाड यांनी चौकशीला आमदार राणा यांना हजर राहण्यासाठी नोटीस बजावली, मात्र आमदार राणा घरी नसल्याने त्यांचे बंधू सुनील राणा यांनी नोटीस घेण्यास मनाई केली। अशात पोलिसांनी ती नोटीस आमदार रवी राणा यांच्या व्हॉट्सअप नंबरवर सेंड केली। 5 एप्रिलला सहाय्यक पोलीस आयुक्त राजापेठ येथे हजर राहण्याची सूचना पोलीस विभागाने दिली, परंतु आमदार रवी राणा हे शासकीय कामाकरिता दिल्ली येथे असल्याने ते चौकशीला हजर राहू न शकल्याने त्यांचे वकील ॲडव्होकेट दीप मिश्रा स्वतः एसीपी कार्यालयात हजर राहून माहिती देण्यात आली। आमदार राणा हे येणाऱ्या 7 एप्रिलला दुपारी 1 वाजता स्वतः हजर राहून सहकार्य करणार असा खुलासा करण्यात आला आहे। शाहीफेक प्रकरण जे झालेलं आहे त्याच्यामध्ये आमदार रवी राणा यांना आरोपीमधून त्यांचं नाव टाकण्यात आलेलं आहे आणि या प्रकरणामध्ये आमदार रवी राणा यांची अटकपूर्व जामीन झालेली आहे। आज आम्हाला सहाय्यक पोलीस आयुक्त राजापेठ विभाग अमरावती शहर यांनी आमदार रवी राणा यांना तपासकामी बोलावली होती आणि दिनांक 2/4/2022 तपासी अधिकारी सहाय्यक पोलीस आयुक्त साहेब यांनी आमदार राणा यांच्या व्हॉट्सॲपवर नोटीस पाठवली होती आणि त्यांना 5/4 म्हणजे आज बोलावलं होतं तपास म्हणजे इन्व्हेस्टिगेशनसाठी, परंतु आज आमदार राणा दिल्लीला आहेत शासकीय कामानिमित्त, त्याच्यामुळे ते आज त्यांच्यासमोर समक्ष उपस्थित राहू शकले नाही आणि आमदार राणा यांना ही नोटीस दिनांक 4 एप्रिल 2022 रात्री 10:13 व्हॉट्सॲपद्वारे मिळालेली आहे, म्हणून आज ती प्रत्यक्ष उपस्थित राहू शकत नाही, म्हणून त्यांच्या वतीनं मी ॲडव्होकेट दीप मिश्रा माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त यांच्या समक्ष उपस्थित राहिलो आणि मी त्यांना रितसर तसं पत्र दिलं आणि त्यांना कळवलं की आमदार रवी राणा हे दिनांक 7/4/2022 दुपारी 1 वाजता त्यांच्या समक्ष हजर होतील आणि तपासात पूर्णपणे सहकार्य करतील। शहरात 2 वेगवेगळ्या ठिकाणी गडफास घेऊन आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या आहेत। दस्तूरनगर येथे राहणारा 25 वर्षीय युवकाने मंगळवारी दुपारी स्वतःच्या घरात गडफास घेऊन आत्महत्या केली, तर सराफा मार्केट बाहेती वाडा येथे राहणारे प्रकाश पंचवटे यांनी सुद्धा स्वतःच्या घरात गडफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली आहे। दोन्ही घटनेचे कारण अद्यापही स्पष्ट झाले नाहीत, याबाबत पोलीस तपासात लागले आहे। मंगळवारी भरदिवसा स्वतःच्या राहत्या घरातच 2 वेगवेगळ्या ठिकाणी दोघांनी गडफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवण्याची घटना घडली आहे। खोलापुरी गेट पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या सराफा व्यावसायिक असलेले प्रकाश पंचवटे यांनी स्वतःच्या बाहेती वाड्यात गडफास घेऊन आत्महत्या केली। त्यांना नातेवाईकांनी तात्काळ खासगी रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले, पोलिसांनी मग दाखल केले आहे। सराफा व्यावसायिक असलेले प्रकाश पंचवटे यांनी आत्महत्या का केली याचा अद्यापही उलगडा होऊ शकला नाही, पोलीस तपास कामात लागले आहे। तर दुसरीकडे दस्तूरनगर येथे राहणारा 25 वर्षीय युवक जयेश श्यामलाल दादलानी याने स्वतःच्या घरात मंगळवारी दुपारी 12 वाजताच्या दरम्यान गडफास घेऊन आत्महत्या केली। मृतक युवक हा बिझीलँड येथे कामाला होता, यात फेजरपुरा पोलिसांनी मर्ग दाखल करून मृतकाने आत्महत्या का केली याचा तपास करीत आहेत।
राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. आपल्या भाषण शैलीतून विरोधकांवर टीका करणारे माजी मंत्री अनिल बोंडे यांना जिल्हा सत्र न्यायालयाने 3 महिन्याची शिक्षासह 20,000 दंड सुनावला आहे. प्रकरण आहे की बोंडे हे 2017 भाजपचे आमदार असताना एका प्रकरणात त्यांनी वरुड येथील नायब तहसीलदार नंदकिशोर काळे यांना शिवीगाळ करून मारहाण केल्याचा आरोप होता. त्या प्रकरणाची पोलीस स्टेशनला तक्रार झाल्याने अखेर मंगळवारी न्यायालयाने सुनावणी दिली आहे. याबाबत बोंडे यांनी आमच्या सिटी न्यूजकडे आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. राजकीय क्षेत्रात खळबळ निर्माण करणारी घटना मंगळवारी घडली. विरोधकांवर आपल्या शैलीतून टीकास्त्र सोडणारे माजी मंत्री तथा भाजप नेते डॉक्टर अनिल बोंडे हे स्वतः न्यायालयाच्या सुनावणीतून आता अडचणीत सापडले आहे. वरुडच्या तहसीलदारांना 30 मे 2016 कार्यालयात जाऊन शिवीगाळ केल्याच्या प्रकरणात मंगळवारी राज्याचे माजी मंत्री व भाजपा नेते डॉक्टर अनिल बोंडे यांना अमरावती जिल्हा सत्र न्यायालयाने 3 महिने साध्या कारावासाची शिक्षा आणि 10,000 रुपयाचा दंड ठोठावला आहे. संजय गांधी निराधार योजनेत एकूण 240 प्रकरणांमध्ये त्रुटी काढल्यामुळे वरुडचे नायब तहसीलदार नंदकिशोर काळे यांना जाब विचारण्यासाठी डॉक्टर अनिल बोंडे हे कार्यकर्त्यांसह दुपारी तहसील कार्यालयात धडकले होते. यावेळी डॉक्टर अनिल बोंडे यांनी तहसीलदारांना शिवीगाळ करीत तुला जिवंत राहायचे नाही का, तू माझ्या कार्यकर्त्यांचे काम केले नाही अशा शब्दात तहसीलदार नंदकिशोर काळे यांना धमकावले होते. तसेच कार्यालयातील शासन निर्णयाच्या प्रती आणि शासकीय फाईल फाडून टाकल्या होत्या. या प्रकरणाबाबत नंदकिशोर काळे यांनी वरुड पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा तपास केल्यावर 11 मे 2017 रोजी जिल्हा सत्र न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले होते. न्यायालयाने डॉक्टर अनिल बोंडे यांना कलम 332 अंतर्गत दोषी ठरविले. जिल्हा व सत्र न्यायालयाने त्यांना 3 महिने कारावासाच्या शिक्षेसह 10,000 रुपये दंड ठोठावला आहे. जिल्हा व सत्र न्यायालयाने शिक्षा ठोठावल्यानंतर डॉक्टर अनिल बोंडे यांना जामीन मिळाला असून जिल्हा व सत्र न्यायालयाच्या निकालाविरोधात आपण उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे बोंडे यांनी आमच्या सिटी न्यूजशी बोलताना सांगितले. 2016 प्रकरण होतं, 30/9/2016. तर त्यावेळेला श्रावणबाळ संजय गांधीच्या ज्या केसेस होत्या त्यामध्ये त्या व्यक्तीने नायब तहसीलदारांनी 275-240 केसेस त्रुटीमध्ये काढल्या होत्या. आणि त्रुटी एकदम साधी होती की तलाठ्याची सही नाही करणं म्हणजे त्यांचीच गरज सही करणं त्यांची जबाबदारी होती. किंवा 5 रुपयाचा तिकीट लावलं नाही, जी आर होता 2012 की 5 रुपयाचं तिकीट लावण्याची गरज नाही जेव्हा तुम्ही 15 रुपयाचं ई सेवामधून करता. परंतु जाणीवपूर्वक त्या 240 केसेस ठेवल्या त्रुटीमध्ये आणि त्याच्यामुळं परिणाम हा होता की त्या पुन्हा तलाठ्याकडे वापस जाणार, तलाठ्याकडून त्या लाभार्थ्याकडे जाणार, पुन्हा लाभार्थ्याला तो स्टॅम्प लावून वापस मीटिंगसाठी ठेवावा लागणार. म्हणजे 1 वर्ष त्या विधवा भगिनीचं म्हाताऱ्या माणसाचं त्याच्या 1,000 रुपये पगाराचं नुकसान होणार. आणि म्हणून त्याला विनंती केली होती की असं करू नको, अशा त्रुटीमध्ये काढल्यापेक्षा आपल्या खिशातून जरी 5 रुपयाचा स्टॅम्प लावला तरी चालतो, माझ्याजवळून 5 रुपये घ्या. परंतु त्या गोष्टीमुळं ऑफेंड होऊन त्यांनी हे सगळं केलं आणि सगळे साक्षीदार जमा केले, एकवटले ते लोक आणि तशी केस त्या डेव्हलप झाली. आणि आज न्यायालयाने जरी साक्षीदार नसले तरी पण 3 महिन्याची साध्या कारावासाची शिक्षा दिली आहे, 1,000 दंड केला आहे. आम्ही न्यायालयाचा सन्मान करून निश्चितपणे हायकोर्टात जाऊ. परंतु इंटेन्शन हेच होतं की हे सरकारी अधिकारी दुर्दैवाने स्वतःच्या अधिकाराचा इतका गैरवापर करतात की त्याच्यामुळं सामान्य माणसाला छोट्या छोट्या गोष्टीसाठी, खरं जर पाहिलं तर त्रुटी जर निघाली असेल तर त्रुटी ताबडतोब कळवायला पाहिजे ना. त्या लोकांना त्रुटी कळवली, 5 रुपयाची स्टॅम्प तो केव्हाही फटकन लावता आला असता जर कळवली असती तर. पण ती केस घेताना जर त्रुटी यांच्या लक्षात आली तर त्याला सांगायला पाहिजे की 5 रुपयाचा स्टॅम्प लावा. परंतु त्रुटीमध्ये काढून 6-6 महिने प्रलंबित ठेवायचं आणि कोणी काही बोललं तर 353 हत्यार वापरायचं. दुर्दैवाने 353 हत्यार इतकं भयानक झालेलं आहे की तुम्ही कोणत्याही कर्मचाऱ्याला काहीही बोलू शकत नाही, तुम्ही कोणत्याही कर्मचाऱ्याला जाबही विचारू शकत नाही.
म्हणजे तो MSEBचा असो, तो तहसीलचा असो, तो पंचायत समितीचा असो, एखाद्या बाबूला तुम्ही बोलले जरी तरी ते माझ्या कामात अडथळा आणला, मला शिवीगाळ केली, मला मारहाण केली असा रिपोर्ट दिला, कोर्ट शिक्षा द्यायला। जनतेच्या हितासाठी तहसीलदारांना जाब विचारला होता, मात्र कायद्यानुसार अधिकाऱ्यांना मिळणाऱ्या विशेष संरक्षणामुळे ते आमच्यासारख्या समाजकारण व राजकारण या विरोधात तक्रार देतात। जनतेसाठी केलेल्या कामाची ही शिक्षा मिळाली असून या विरोधात उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचीही डॉक्टर अनिल बोंडे यांनी आमच्या सिटी न्यूजकडे प्रतिक्रिया स्पष्ट केली आहे। नाही, ऍक्च्युअली कसं होतं, ते श्रावणबाळ संजय गांधीच्या त्यांनी तक्रारी होते 275 केसेस त्रुटीमध्ये काढल्या आणि ते त्रुटी ही होती की 5 रुपयाचा स्टॅम्प नेला। ॲक्च्युली 2012 जी आर असा होता की जे जे सेतू केंद्रातून ही मधून करेल त्यांना स्टॅम्प लावायची गरज नाही। तुम्ही त्याला हेच म्हटलं की बाबा रे, समजा जर काही एवढी त्रुटी होती तर 5 रुपयाचा स्टॅम्प तू लावायला पाहिजे होता। म्हटलं ते तर आहे, कारण का एक वेळा ते त्रुटीमध्ये काढली, कमिटीच्या समोर नाही आली की पुन्हा कमिटीची मिटिंग होईल 3-6 महिन्यानंतर, तेव्हा कुठं ती केस येते, म्हणजे त्रुटीची केस तलाठ्याकडे जाते, तलाठी त्या। अमरावती येथे जी एस रायसोनी विद्यापीठमध्ये दुसरा दिशांत समारंभ सभागृहात आयोजित करण्यात आला। यावेळी अंजनगाव सुरजी येथील किसान प्रिंटिंग प्रेसचे संचालक बबलूभाई यांचा मुलगा सय्यद हासीर हुसेन सय्यद जाकीर हुसेन याला मास्टर ऑफ टेक्नॉलॉजी इन कन्स्ट्रक्शन इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटमध्ये प्रथम आल्याबद्दल जी एच रायसोनी विद्यापीठचे कुलगुरू डॉक्टर विनायक देशपांडे यांच्या हस्ते गोल्ड मेडल व पदवी प्रदान करण्यात आली। अमरावती येथील जी एच रायसोनी विद्यापीठ अमरावती यांचा दुसरा दिशांत समारंभ अमरावती जी एच रायसोनी सभागृहात आयोजित करण्यात आला होता। या समारंभात कुलगुरू, प्रशासकीय मंडळाचे सदस्य तसेच शैक्षणिक परिषद जी एच रायसोनी विद्यापीठ अमरावती यांना आमंत्रित करण्यात आले। दुसरा दिशांत समारंभ सुनील रायसोनी अध्यक्ष रायसोनी ग्रुप ऑफ इंडिया व डॉक्टर विनायक देशपांडे कुलगुरू जी एच रायसोनी विद्यापीठ अमरावती यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला। हा समारंभ रायसोनी विद्यापीठ परिसरात घेण्यात आला। या समारंभाला प्रमुख अतिथी म्हणून डॉक्टर अविनाश सावजी, सामाजिक कार्यकर्ते तथा प्रसिद्ध प्रतिबंधात्मक आणि प्रवर्तक आरोग्य व्यवसायी व डॉक्टर दिलीप मालखेडे कुलगुरू संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ यांची उपस्थिती लाभली होती। सय्यद हारिस यांनी मास्टर ऑफ टेक्नॉलॉजी इन कन्स्ट्रक्शन इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटमध्ये गोल्ड मेडल प्राप्त केल्याबद्दल त्यांचे अंजनगाव सुरजी येथे कौतुकही होत आहे। बडनेरावरनं सिटी न्यूज प्रतिनिधी मच्छिंद्र भटकर। पतीला बेदन मारहाण करून नायलॉन दोराने हातपाय बांधले व नंतर त्याला विजेच्या खांबाला बांधून दोरीने गळा आवडण्यात आला। ही घटना मोझरी येथील संतोषी मातानगर येथे मंगळवारी दुपारी 1:30 ते 2:30 दरम्यान घडली। अंजनगाव सुरजी येथील 46 वर्षीय सुनील वंजारी असे मृतकाचे नाव असून 38 वर्षीय माधुरी सुनील वंजारी असे संशयित आरोपी पत्नीचे नाव आहे। तिचा पती मद्यप्राशन करून नेहमी धुमाकूळ घालत असल्यामुळे तिने हा टोकाचा निर्णय घेतल्याचे दिसून येत आहे। तिवसा तालुक्यातील मोझरी येथे 5 एप्रिलला सतत पतीच्या जाचाला कंटाळून पत्नीने तिच्या पतीला बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे। मोझरी येथील महादेवराव साठवणे यांच्या मुलीचा विवाह अंजनगाव सुरजी तालुक्यातील पांढरी येथील सुनील वंजारी यांच्याशी 12 वर्षापूर्वी झाला होता, परंतु सुरुवातीपासूनच पती पत्नी पते खटके उडवायचे, त्यामुळे गेल्या 4 महिन्यापासून माधुरी आपल्या 2 मुलांसह मोझरी येथे आईकडे राहत होती व MIDC मधील कंपनीत कामाला जात होती, परंतु तिचा पती सुद्धा तिचा पाठलाग करीत काही दिवसापासून मोझरीतच राहत होता व महामार्गावर एका ढाब्यावर काम करत होता। मंगळवारी दुपारी पती हा पत्नीच्या माहेरी येऊन वाद घालत होता। बराच वेळ पती पत्नीमध्ये शाब्दिक बचावाची झाली व थोड्याच वेळात दोघेही एकमेकांवर तुटून पडले। सुनीलने मद्यप्राशन केले असल्याने तो जमिनीवर खाली कोसळताच पत्नीने दोराने हातपाय बांधून त्याला विजेच्या खांब्याला बांधून ठेवले। दोरीने गळा आवळून पतीची हत्या केल्याची कबुली खुद पत्नीने दिली। घटनास्थळावर तिवसा पोलिसांनी पंचनामा केला असून आरोपी माधुरी वंजारी हिला अटक करण्यात आली आहे। पुढील तपास ठाणेदार संदीप चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजेश पांडे करीत आहेत। पती पत्नीचा वाद विकोपाला जाऊन अखेर बापाचा मृत्यूवर थांबला। बापाला यमसदनी पाठवून माय कायमची गजाआड झाली, परंतु दोन्ही चिमुकल्या मुलांचा विचार मायबापांनी केला नाही। अवघे 6-7 वर्ष वय असलेले दोन्ही भावंडे पोरकी झाली आहे। म्हाताऱ्या आजीच्या पदरात तोंड लपवून घुंसत रडताना उपस्थितांचे मन हेलवून गेले होते।
एक नजर अन्य महत्त्वाच्या बातम्यांवर। उष्णतेचा पारा दिवसेंदिवस उच्चांक गाठत आहे, त्याचप्रमाणे बडनेरा परिसरात आगीच्या घटनांची मालिका दिवसेंदिवस सुरूच आहे। बडनेरा नजीकच्या निंभोरा शिवारात बांदे यांच्या शेतात अचानक आग लागली। आगीच्या ठिगण्या शेत शिवारात इतरत्र पसरत गेल्या व मोठ्या प्रमाणात आग रौद्र रूप धारण करणार व परिसरात असलेल्या शेतातील उभ्या पिकांना आपल्या भक्षस्थानी घेऊन लाखो रुपयांचे नुकसान करणार, ही बाब येथील शेतकरी अमोल श्रीखंडे यांच्या लक्षात येताच त्यांनी कुठलीही विलंब न लावता तात्काळ बडनेरा अग्निशामक दलाच्या पथकाला भ्रमणध्वनीवरून माहिती दिली। या घटनेची माहिती अग्निशामक दलाला प्राप्त होताच अग्निशामक दलाचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झालेत व पुढील अनर्थ टाळण्यासाठी आग विझवण्याचे आटोकाट प्रयत्न करून आग आटोक्यात आणली। त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांचे लाखो रुपयांच्या पिकांचे होणारे नुकसान टळले। फायरमन धनराज कांडे, वैभव गजबोर, चालक गोपाल भोकरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेल्या आटोकाट प्रयत्नाने शेतकऱ्यांच्या लाखो रुपयांचे नुकसान वाचविल्यामुळे परिसरातील शेतकरी वर्गाकडनं त्यांचे अभिनंदन होत आहे। चिखलदरा तालुक्यातील सावर्या या गावात सोमवारी रात्री 11:30 लागलेल्या आगीत 3 घरे जळून खाक झाली। आगीत घरात ठेवलेले धान्य, टीव्ही, पंखा व इतर साहित्य जळून खाक झालेत। याशिवाय 7 शेळ्याही आगीत होर पडून मृत्युमुखी पडल्या तर 6 शेळ्या आगीत जखमी झाल्या। सावरा येथील जाडपोडीच्या घटनेमुळे 3 गरीब कुटुंबे अडचणीत आले आहेत। आगीत बळी पडलेल्या कुटुंबियांमध्ये अनिल श्यामलाल जावरकर, सुखलाल बंडू धांडे व रिमू बटू धांडे यांचा समावेश असल्याची नोंद करण्यात आली आहे। रात्री 11:30 अचानक लागलेली आग ग्रामस्थांच्या मदतीने आटोक्यात आणण्यात आली। 6 जखमी शेळ्यांवर उपचारासाठी पशु विभागाचे परिचर रुपेश ढवळे यांनी सकाळी सावर्या गावात पोहोचून जखमींवर उपचार सुरू केलेत। यावेळी ग्रामपंचायत सरपंच श्रीराम दारशिंबे, ग्रामपंचायत सदस्य सोनकडी दारशिंबे व ग्रामपंचायत सचिव RN राऊत यांनी आगपीडित कुटुंबियांची भेट घेऊन नुकसानीचा आढावा घेतला। सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सावर्या गावातील जाडपोडीच्या घटनेचा पंचनामा करण्याकरिता चिखलदरा महसूल प्रशासनाकडून लवकरच पथक गावात पोहोचण्याचे वृत्त प्राप्त झाले आहे। सावर्या गावात गवळी व आदिवासी समाजाचे लोक एकत्र राहतात, हे देखील विशेष। या गावात मोठ्या प्रमाणात पाळीव जनावरे राहत असून आगीवर नियंत्रण केल्याने मोठे अनर्थ टळले। सावर्या गावातील आगपीडित जावरकर व धांडे कुटुंबियांनी प्रशासनाकडून मदतीची मागणी केली जात आहे। धारणीहून शकील अहमद, सिटी न्यूज प्रतिनिधी। जाता जाता पुन्हा एकदा अच्छा ठळक बातम्या। शाई फेक प्रकरणाचा तपास करण्यासाठी आमदार राणा यांना चौकशी करिता पोलिसांनी बजावली नोटीस। दिल्लीत असल्याने येणाऱ्या 7 एप्रिलला स्वतः हजर राहणार असा आमदार राणा यांच्या वकिलांनी केला खुलासा। तांदूर रेल्वे मार्गावरील SRPF कॅम्प जवळ दुचाकी चारचाकी वाहनात घडला भीषण अपघात। ग्रामीण पोलीस कर्मचारी झाले गंभीर जखमी तर दुचाकी सुद्धा जळून बेचिराख। राजकीय क्षेत्रात उडाली खळबळ। माजी मंत्री डॉक्टर अनिल बोंडे यांना नायब तहसीलदाराला शिवीगाळ करणे पडले महागात। न्यायालयाने सुनावली 3 महिन्यांची शिक्षा तर 20,000 दंड सुद्धा। पत्नीने पतीचा गळा दाबून केली हत्या। तिवसा तालुक्यातील मोजरी येथे घडली थरारक घटना। बडनेरा निंबोरा येथे आगीमुळे लाखोंचे नुकसान। अग्निशमन दलाच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली। आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवरही बघू शकता। यामध्ये GTPL चॅनल 73, सिटी केबल चॅनल 92। जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटर संपर्क करावे। आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर बघू शकता। याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा। यूट्यूब अकाउंट सबस्क्राइब करण्याकरिता सबस्क्राइब बटनाला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वातील समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत। तसेच सिटी न्यूजचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा। आपण व्हॉट्सअपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता। व्हॉट्सअप नंबर खाली स्क्रीनवर येत आहे। हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबूया। पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत। आपण बघत राहा फक्त सिटी न्यूज।